औरंगाबादमध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे आणि हा आकडा जो आहे तो अत्यंत चिंताजनक आहे, पण तो दुपटीने वाढतोय ही खरं जास्त चिंतेची गोष्ट आहे। म्हणजे आकडा वाढतोय पण तो दुपटीने वाढतोय आणि गेल्या काही दिवसांमधला हा दुपटीने वाढण्याचा वेग आपण बघतोय, त्यामुळे ही जास्त चिंतेची बाब आहे। देशाच्या तुलनेमध्ये औरंगाबादचा रुग्ण म्हणजे रुग्णवाढीचा जो दर आहे तो सर्वाधिक आहे। तो कसा वाढत जातोय, का वाढतोय हा सगळा कोरोना बाधितांचा आकडा, तो आपण पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमधून। औरंगाबादचा हा 6.6 दिवस असा आहे, त्यामुळे एक आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभं राहिलेलं आहे। तब्बल 2 महिन्यांचा लॉकडाऊन राज्यामध्ये होत असताना राज्यातली कोरोना बाधितांची संख्या स्थिर राहण्याचं काही नाव घेत नाही। मुंबई, पुणे, नागपूर आणि आता औरंगाबाद, कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होती। मंगळवारी औरंगाबादमध्ये तब्बल 10व्यांदा रुग्णवाढीची संख्या ही दुप्पट होऊन 1073 वर गेली। औरंगाबादेत 6 दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत असून रुग्णवाढीचा दर हा 6.6 वर गेला, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनाचा अटकाव करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। औरंगाबादची रुग्णसंख्या कशी वाढली आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 15 मार्चला रुग्णसंख्या होती 1, 2 एप्रिलला ती 2 झाली, 5 एप्रिलला 4, त्यानंतर पुन्हा 5 एप्रिलला ती 8 झाली, 8 एप्रिलला 16, 19 एप्रिलला 32, 27 एप्रिलला 64, 29 एप्रिलला 128, 3 मेला 256, 9 मेला 512 आणि 19 मेला 1024। अशा पद्धतीने ही दुप्पट संख्या होत गेली। औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। यामध्ये डिस्चार्ज संख्या अधिक असली तरी कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहर हे 20 मे पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी देखील सम आणि विषमचा नियम लावण्यात आला होता। 25 मार्च पासून संचारबंदी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे, लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। जागोजागी फिक्स पॉईंट नेमण्यात आले, पोलिसांचे पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गेल्या 3-4 लॉकडाऊनमध्ये सम आणि विषम अशा प्रकारचे दिवस ठरवून सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत अशा प्रकारचं जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती। काही लोक विनाकारण रस्त्यावर काम नसतानाही फिरत होते, त्यांच्यावर 600 जवळजवळ केसेस दाखल करण्यात आलेले आहे, 1 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। पुढचा धोका लक्षात घेऊन महापालिकेनं 4000 खाटांची व्यवस्था केलेली आहे। मिनी घाटी आणि घाटीकडून देखील रुग्णांसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे। आगामी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी असल्याचं आरोग्य अधिकारी सांगतात। रुग्णांची जी आहे संख्या, तर त्याच्यासाठी आपण 3 स्तरावर त्यांचा उपचार केला जातो। एक ट्रिपल सी म्हणून आहे की जिथे कोविड केअर सेंटर्स, तिथे आपण माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक पेशंट्स ठेवतो, आणि मधलं जे आहे ते DCSC जिथे सिव्हिल हॉस्पिटल आपण त्याला डिसिग्नेट केलं आहे, जिथे सिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत, मॉडरेट मध्यम दर्जाचे सिम्प्टम्सचे सगळे रुग्ण, आणि क्रिटिकल केअरसाठी आपलं घाटी रुग्णालय आहे। तसंच प्रायव्हेटमध्ये पण MGMकडे आपल्याला बेड देण्यात आलेले आहेत, ते उपचार चालू आहेत, आणि धूतमध्ये या पद्धतीने आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांनी सांगितले की खाजगी रुग्णालयात आले तर त्यांना काही बेड आरक्षित त्याच्यासाठी करावं लागेल। तसंच क्वारंटाईन फॅसिलिटी पण मनापाकडे आहे आणि आपण ट्रिपल सी पण याचा उपचार सुरू। औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक आहे। दुसरीकडे औरंगाबादमध्ये जवळपास 300 रुग्ण हे पूर्णतः बरे होऊन घरी पाठवण्यात आले, त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास त्याची मदतच होती आहे असं शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं। शहराची बाधित रुग्णांची संख्या साधारण 1000 वर पोहोचली आहे। मृत्यूदर जरी 3 असला तरी ही 4 आकडी फिगर आहे, त्यामुळं साधारण जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण जरी झालं असेल तरी जमीची बाजू अशी आहे की आपण जवळपास
400 आसपास रुग्ण आपण आजपर्यंत बरे करून डिस्चार्ज करू शकलो ही नक्कीच जमेची बाजू आहे. औरंगाबादमध्ये येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची चिंता अनेक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आगामी काळामध्ये औरंगाबादची आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण या रिपोर्टमध्ये औरंगाबादचा डबलिंग रेट हा कशा प्रकारे वाढलेला आहे ते आपण बघितलं. 6.6 दिवस डबलिंग रेट हा कसा झाला, या रुग्णसंख्येमध्ये कशी वाढ झाली, डिस्चार्जची संख्या काय आहे, एकूणच सगळ्या गोष्टी कोरोना संदर्भात आपण या रिपोर्टमध्ये बघितल्या. या सर्व गोष्टींवर, या सर्व परिस्थितीला हाताळण्यासाठी मनपा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा काम करतीच आहे, पण औरंगाबादकरांनी घरात थांबायला हवं हेच या रिपोर्टच्या माध्यमातून एक आवाहन आहे. शुभम कुलकर्णी, AM News, औरंगाबाद.